नमस्कार, खेड वार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिक्षक पदपेढी निवडणुकीत महायुतीची बाजी, एकता आघाडीचे संतोष उतेकर विजयी, एलटीडीचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षेत सुयश, विशेष वसुली दरम्यान नगर परिषदेने सील केलेल्या मालमत्तेची होणार विक्री, मुंबई गोवा महामार्गासाठी 11,747 कोटींची तरतूद आणि नातूवाडी कालव्याची दुरुस्ती पूर्ण. रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पदपेढीच्या वार्षिक निवडणुकीत महायुती पॅनलने बाजी मारली. महायुतीने 15 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. एकता पॅनलला मात्र 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिक्षक पदपेढीच्या 15 जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. 96% मतदारांनी आपला हक्क बजावला. रविवारी झालेल्या निवडणुकीनंतर सोमवारी रत्नागिरी येथील मराठा भवनात सकाळी 11 वाजता मतमोजणी सुरू झाली. निकाल ऐकण्यासाठी शिक्षकांनी परिसरात एकच गर्दी केली होती. अगदी सुरुवातीपासूनच महायुती पॅनलने आपले वर्चस्व ठेवले. खेडमधून एकता आघाडीचे संतोष उतेकर विजय झाले. त्यांनी महायुतीचे प्रकाश हेळगावकर आणि बंडखोर उमेदवार संजय सुर्वे यांचा पराभव केला. संतोष उतेकर यांना 333 मते मिळाली. जिल्हा क्षेत्रामध्ये महायुतीचे प्रकाश पाध्ये हे 891 मतांनी विजय झाले. प्रकाश पाध्ये यांना 3,606 तर एकता पॅनल अजित भोसले यांना 2,715 मते मिळाली. राखीव अनुसूचित जाती जमातीमधील महायुतीने आनंदा कदम यांना 3,591 तर एकताचे संदीप कांबळे यांना 2,735 मते पडली. आनंदा कदम हे 856 मतांनी विजय झाले. या निवडणुकीमध्ये महायुतीने एकतर्फी वर्चस्व मिळवत 13 जागा पटकावल्या आहेत. एकता पॅनलला मात्र खेड आणि राजापूर या 2 जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान या निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदासाठी चुरस वाढणार असून पहिल्या टप्प्यात दिलीप देवळेकर आणि दिलीप महाडिक यांच्यामध्ये चुरस असणार आहे. खेड सोनाराळी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या मागे मौर्या रेसिडेन्सी येथे प्रोप्रायटर सौ ऋतुजा रुपेश तांबडे यांच्या नव्याने सुरू होत असलेल्या ग्लोरी ब्युटी पार्लरचा शुभारंभ मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2017 रोजी संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या पार्लरमध्ये खास लग्न, साखरपुडा, मेहंदी, शादी इत्यादी कार्यक्रमासाठी मेकअपच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. यामध्ये बेसिक अँड ॲडव्हान्स हेअरकट, ग्लोबल अँड हायलाइट्स हेअर कलर, हेअर रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, हेअर स्टाईलिंग, ब्लो ड्राय, आयनिंग हेअर टॉंग, ऑइल मसाज, हेअर केअरसाठी हेअर स्पा, स्किन टाईपमध्ये क्लीनअप, फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, वॅक्सिंग, थ्रेडिंग, मशीन ट्रीटमेंट, पिगमेंटेशन ट्रीटमेंट, पिंपल्स ट्रीटमेंट, हँड स्पा, फूड स्पा, ब्रायडल पॅकेज, स्किन पॉलिशिंग, ब्रायडल मेकअप, डे मेकअप, स्मोकी आईज, वॉटरप्रूफ मेकअप, फाउंडेशन मेकअप, ट्रेडिशनल मेकअप, तसेच हेअर कट आणि हेअर ट्रीटमेंटसाठी अपॉइंटमेंट आवश्यक. प्रोप्रायटर्स ऋतुजा तांबडे आणि रुपेश तांबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. खेड येथील लायन्स एज्युकेशनल सोसायटी संचलित LTD इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शालेय प्रसार परीक्षा विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत घवघवीश यश संपादन करत शाळेच्या वैभवात मानाचा तुरा लोळला आहे. MTS गणित परीक्षेत 190 विद्यार्थी बसले होते. त्यातील 36 विद्यार्थ्यांना 90च्या वर गुण मिळाले असून 47 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. स्वप्नजा संजय यादव हिने गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. MTS इंग्रजी परीक्षेत 91 विद्यार्थी बसले होते. त्यातील 4 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. शाळेमध्ये नेहमीच विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थी आपले शैक्षणिक कौशल्य दाखवून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच यशस्वी होताना दिसून येतात. यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अहमदबाई मुकादम, सदस्य काका पाटणे, किशोर गुहागरकर, मुख्याध्यापक जॉय सर, GB सारंग, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ LC जॉय आणि शिक्षकांनी अभिनंदन केले. बीड येथे 16 ते 19 मे या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघाची निवड करण्यात आली आहे. अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने कैलासवासी किशोरजी कानडे क्रीडांगणात निवड चाचणी झाली. संस्थेचे सचिव प्रशांत सावंत, राज्य खेळाडू सुरेश जोशी, रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातून या चाचणीसाठी उपस्थित राहिलेल्या दिव्यांग खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी 11 संघाच्या कर्णधारपदी सुरेश जोशी, उपकर्णधारपदी अल्पेश तावडे, अंकुश पेवेकर, फैसल सय्यद, सचिन पवार, ओंकार गुरव, सुरज तांबे,
दीपक फुटक, सुभाष गुरव, भरत घेवडे, नरेंद्र कदम, आशिष आदावडे, प्रकाश हनगुडे, रवींद्र गायकवाड, मंगेश चांदणे यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून रवींद्र गायकवाड आणि प्रशिक्षक म्हणून प्रशांत सावंत काम पाहणार आहेत. नगरपालिकेच्या थकित करापोटी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची विक्री करून मालमत्ता कर वसूल करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. येत्या काही दिवसातच निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. नगरपालिका मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुलीबाबत यावर्षी शासनाने कठोर निर्देश दिले होते. 2016-17 या आर्थिक वर्षात 100% कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. शासनाच्या निर्देशानुसार कर वसुली करण्यासाठी नगरपालिका प्रशासन आणि लोकनियुक्ती प्रतिनिधी सुरुवातीपासूनच विशेष प्रयत्न करत होते. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची एक संयुक्त बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वसुलीबाबत आवश्यक त्या सूचना केल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार खेड नगर परिषद प्रशासनाने विशेष वसुली मोहीम राबवली होती. या वसुली दरम्यान प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने 1.61 कोटी रुपयांच्या मालमत्ता करापैकी 1.29 कोटी रुपयांची वसुली झाली. विशेष वसुली दरम्यान ज्या करदात्यांनी देय कराची रक्कम भरली नाही त्या करदात्यांची मालमत्ता शासकीय नियमानुसार सील करण्यात आली. सील करण्यात आलेल्या मालमत्तेच्या कराची रक्कम 20 लाख इतकी असल्याने प्रत्यक्षात 92% इतकी वसुली झाली आहे. पाणीपट्टी कर वसुलीचे उद्दिष्ट 74.48 लाख इतके होते. यापैकी 59.79 लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात प्रशासनाला यश आले. विशेष वसुली मोहिमेदरम्यान ज्यांनी पाणीपट्टी भरली नाही अशा 56 जणांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्या. जी वसुली अद्याप येणे बाकी आहे ती वसुली करण्यासाठी नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आजही प्रयत्नशील आहेत. मालमत्ता कराचे 100% वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष वसुली दरम्यान ज्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत त्या मालमत्तांची विक्री करून कर वसुली केली जाणार आहे. रिलायन्स जिओच्या ऑफरशी लढा देण्याच्या उद्देशाने रोमिंग शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय एअरटेल, वोडाफोन, आयडिया, एअरसेलने रोमिंग शुल्क दर करण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल कंपन्यांच्या या निर्णयामुळे कामासाठी सतत भटकंतीवर असणारा मोबाईल धारकांना दिलासा मिळणार आहे. कामासाठी देशभर प्रवास करणाऱ्यांना रोमिंग शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागत होता, त्यामुळे मोबाईलच्या बिलात वाढ होत असे. मात्र आता कोणत्याही कारणास्तव देशभर प्रवास करणाऱ्यांच्या मोबाईलच्या बिलात घट होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी 11,747 कोटी रुपये मंजूर केले असून हा संपूर्ण मार्ग हरित महामार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे. पुनर्रोपण करण्यासह नवीन झाडांची लागवड आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पाच्या 1% रक्कम राखून ठेवण्यात यावी असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मुंबई गोवा महामार्ग हा महत्त्वपूर्ण मार्ग 2019 पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या महामार्गाचे 20,000 कोटीचे विस्तृत प्रकल्प अहवाल मंजूर केले असून त्यापैकी महाराष्ट्रातील मार्गासाठी 11,747 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. गोवा महामार्गावरील कशेडी येथील 1.75 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या कामातील अडचणी दूर करून 2018 हे काम पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. जानेवारी 2019 गोवा महामार्गाचे उद्घाटन करण्याच्या दृष्टीने कामाला गती द्यावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. संसद आदर्श ग्राम तसेच आमदार आदर्श गाव या योजनेच्या धर्तीवर जिल्ह्यात आता जिल्हा परिषद सदस्य आदर्श गाव योजना हा उपक्रम शासनातर्फे राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्राथमिक शाळांबरोबरच अंगणवाड्याही डिजिटल करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य आदर्श गाव ही योजना आहे. या योजनेत 55 जिल्हा परिषद सदस्यांनी एक गाव निवडून द्यायचं आहे. या गावात जिल्हा परिषद सेस जिल्हा नियोजन यादीमधून विकासासाठी खर्च ठेवला जाणार आहे. सध्या स्पर्धेचे युग असल्याने मराठी शाळाही दर्जेदार बनाव्यात यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या जिल्हा परिषदच्या 27,000 मराठी शाळांपैकी 1,267 शाळा डिजिटल बनल्या आहेत. अंगणवाड्याही स्मार्ट होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील मोठ्या अंगणवाड्यांमध्ये पहिल्या टप्प्यात टीव्ही आणि टॅब देण्यात येणार आहेत. यासाठी 27 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
नातूवाडी धरणाच्या उजव्या कालव्याला पडलेले भगदाड बंद करण्यात पाटबंधारे विभागाला अखेर यश आल्याने कालव्यातून होणारी पाणी गळती अखेर थांबली आहे. कालव्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होताच धरण परिसरातील 15 गावांना उजव्या आणि डाव्या या दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. दररोज 50 घनफूट प्रतिसेकंद या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडले जात असल्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता मंगले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. खेड तालुक्यातील नातूवडी या एकमेव धरणातील पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. उजव्या आणि डाव्या कालव्यामार्फत सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर धरण परिसरातील शेतकरी दुबार पीक घेतात. दुबार पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार 60 घनफूट प्रतिसेकंद या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. परंतु उजवा आणि डावा कालवा ज्या ठिकाणी CR गेटने जोडला आहे तेथेच कालव्याला मोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ऐन टंचाईच्या काळात अशा प्रकारे धरणातील पाणी वाया जाणे योग्य नसल्याने पाटबंधारे विभागाने युद्ध पातळीवर काम करून कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. अंजर्ले येथील कासव मित्र मंडळ, अंजर्ले ग्रामपंचायत, वनविभाग आणि सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने अंजर्ले येथे कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सागरी पर्यावरण जीवांच्या साखळीतील महत्वाचा दुवा असलेल्या आणि अतिदुर्मिळ झालेल्या ऑलिव्ह रिडले कासवांचे पर्यावरण संवर्धनातील कार्य माहिती व्हावे यासाठी हा महोत्सव आयोजित केले जाते. या महोत्सवादरम्यान ऑलिव्ह रिडलेच्या 210 पिल्लांना जीवदान देण्यात अंजर्ले येथील कासव मित्रांना यश आले आहे. वृक्ष लागवड अभियानातील रुजवातीची माहिती आता केवळ एका क्लिकवर प्राप्त होणार आहे. यासाठी प्लांटेशन मिशन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. याद्वारे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीची माहिती, रोपांची माहिती, त्याच्या वाढीचा आलेख आदी बाबी केवळ एका क्लिकद्वारे समजणार आहेत. पावसाळ्यात जिल्ह्यात वृक्ष लागवड अभियानांतर्गत 1 जुलैच्या कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय विभागातर्फे 50 लाख झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अभियानात 80% लागवडीची जोपासना करण्याचा इष्टांक ठेवण्यात आला आहे. कृषी दिनानिमित्त जिल्ह्यात विक्रमी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिक्षक पदपेढी निवडणुकीत महायुतीची बाजी, एकता आघाडीचे संतोष उतेकर विजयी, LTDचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षेत सुयश, विशेष वसुली दरम्यान नगर परिषदेने सील केलेल्या मालमत्तेची होणार विक्री, मुंबई गोवा महामार्गासाठी 11,747 कोटींची तरतूद आणि नातूवाडी कालव्याची दुरुस्ती पूर्ण. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. धन्यवाद.